प्रियाने सांगितलं होतं मला तिचं एका मुलावर प्रेम आहे म्हणून, पण तो मुलगा सत्यजित मुधोळकर आहे हे मात्र तिने मला कधीच सांगितलं नव्हतं. पण आता कळतंय मला, प्रियाचं सतत काहीतरी निमित्त काढून तुमच्या बरोबर बाहेर जाणं, धुळवडीच्या दिवशी अख्खा दिवस तुमचं तिच्या रूम मध्ये असतं, प्रियाच्या लग्नात नेमकं तुमचं गायब होणं, या सगळ्याची लिंक आत्ता लागते मला. एकमेकाच्या मिठीत असताना तुम्ही आणि प्रिया माझ्या मूर्खपणावर खूप हसत असाल ना? तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मी मला सांगा ना. कुणाला माहिती काल तुम्ही कोकणात होतात की पुण्यात होतात? आता आयुष्यात कुणावरही विश्वास ठेवू शकणार नाही ना मी, अशी अवस्था करून ठेवलीत तुम्ही माझी. तुमच्यापेक्षा ना तो आशिष खूप बरा होता, कारण त्याने जी काही कारस्थानं केली ना ती मला मिळवण्यासाठी केली. माझी फसवणूक करण्यासाठी नाही. मी मान्य करतो माझी चूक झाली. तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे, सगळं सत्य असं धडधडीत डोळ्यासमोर असताना तुम्ही काय अमान्य करणार आहात? हो ना, तेच म्हणतोय मी, पण आता आमच्यात असं काहीच उरलं नाहीये. आता आपल्यात काही उरलं नाहीये. जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला ना तेव्हाच कळलं मला ते. प्लीज असं बोलू नकोस, प्लीज मला समजून घे. समजून घेऊ तुम्हाला, समजून घेऊ मी. आता आणखी किती समजून घ्यायचं राहिलंय? अशा अजून किती भूलथापा देणार आहात तुम्ही मला? तुम्हाला मला हे सांगायचं होतं असं म्हणता, मग आजपर्यंत तुम्ही हे का नाही सांगितलं मला? कुठला मुहूर्त शोधत होता? कशाची वाट बघत होता? आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले असं जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा जरी तुम्ही मला या सगळ्याची कल्पना दिली असती किंवा एका शब्दाने जरी मला म्हणाला असतात की बंजिरी हे सगळं करत असताना मीही चुकलो, माझ्या हातून सुद्धा खूप मोठी चूक झाली, तर कोणती चूक झाली हे मी विचारलं नसतं तुम्हाला, तुम्हाला माफ केलं असतं. शुभ्राची शपथ घेऊन सांगते, पण ही चूक गोड वाटू लागली होती ना तुम्हाला, हे खरं कारण आहे त्यापाठे, हे आत्ता कळलंय मला. आता कुठलं प्रेम, कुठला विश्वास आणि कुठलं नातं? प्रेम, विश्वास या शब्दांवरचा माझा विश्वास तुमच्यामुळे उडाला आता. आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. मंजिरी, आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले असं जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा जरी तुम्ही मला या सगळ्याची कल्पना दिली असती किंवा एका शब्दाने जरी मला म्हणाला असतात की बंजिरी हे सगळं करत असताना मीही चुकलो, माझ्या हातून सुद्धा खूप मोठी चूक झाली,
तर कोणती चूक झाली हे मी विचारलं नसतं तुम्हाला, तुम्हाला माफ केलं असतं. आजी संघ भी बोलणार नाहीच. मी जास्त बोलणार नाही. मी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था. मन जेव्हा तुटत तेव्हा त्याचा आवाज होत नसतोय, पण घाव वर मी बसतो या कळतंय आम्हाला. पण देवा शपथ सांगते, मला यातलं काय बी ठावं नव्हतं, काय बी ठावं नव्हतं. जेवढा धक्का तुला बसलाय तेवढाच मोठा धक्का मला बी बसलाय. सत्या चुकलाच आहे, आता घडलंय त्याच्या हात ठावा आहे मला. पण समद्या घराने तुला फशिवलं हे तुझं बोलणं चुकीचं आहे बघ पोरी. कितीही झालं तरी खोरं माती आपल्याच कडवटणार. माफ करा आजी, तुम्हाला दुखावणं माझा हेतू नाही, पण काल मी जे काही पाहिलं त्याबद्दल घरात कुणालाच काही माहिती नाही यावर माझा विश्वास बसणं तरी शक्य नाही. हा हे मी मान्य करते की माझ्यासारखी ही गोष्ट तुम्हाला सुद्धा नवी नाही, पण तुमच्या माझ्यासारखी सगळ्यांसाठी ती नवीन आहे असा याचा अर्थ होत नाही ना. आणि आजी, हे तुमचं कुटुंब आहे, तुमची माणसं आहेत ही, तुम्ही त्यांची बाजू घेणं स्वाभाविक आहे, समजू शकते मी. पण जेव्हा एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकते ना तेव्हा त्याचा फक्त तोल ढासळत नाही तर त्याचा विश्वास सुद्धा डळमळीत होतो. आणि सत्यजित मुधोळकर नावाचा माणूस माझ्याशी जे काही वागलाय ना त्याला अजिबात माफी नाही. पण जी चूक आज बातूर सत्यानं केली ती चूक तुम्ही करणार आहेस. माझं म्हातारीचं एक म्हणणं ऐकशील फक्त एक, एक संधी दे त्याला. समद सुरळीत होईल बघ पोरी. म्हणजे रे अग नक्षत्रासारखी पोर हाय तुला. वा आजी वा, शेवटी तुम्ही तेच बोललात ना जे तुमच्या नातवाच्या हिताच. संधी देऊ म्हणता, त्यांनी कधी दिली हो मला संधी? साधं तोंड उघडून बोलायची मुभा सुद्धा नाही दिली त्यांनी मला. जिथे कुठेच काहीच नव्हतं तिथे पोतेराची वागणूक दिली त्यांनी मला. आणि त्यांची सगळी पाप समोर येऊन सुद्धा तुम्ही मला म्हणताय की मी त्यांना संधी देऊ. माझा निर्णय झालाय,
चूक माझी झाली. तुमच्यावर अंतरी श्रद्धा ठेवली ना, ही चूक झाली माझी. आजपर्यंत वाटेल ते बोलत आला तुम्हाला. नको नको ते आरोप केलेत माझ्यावर, ज्या त्रासाची मी कधी कल्पना सुद्धा नव्हती केली, तो सगळा त्रास माझी चूक नसताना मी सहन केला. का? कारण मला असं वाटलं, तुम्ही कसंही वागत असलात तरी तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. पण नाही, आज माझे सगळे भ्रम दूर झाले. आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले असं जेव्हा तुम्हाला वाटलं, तेव्हा जरी तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली असती, एका शब्दाने मला म्हणाला असता की बंजिरी हे सगळं करत असताना मीही चुकलो, माझ्या हातून सुद्धा खूप मोठी चूक झाली, तेव्हा ती कुठली चूक आहे हे मी तुम्हाला विचारलंही नसतं आणि माफ केलं असतं मी तुम्हाला. आता कुठलं प्रेम, कुठला विश्वास आणि कुठलं नातं, प्रेम विश्वास या शब्दांवरचा माझा विश्वास तुमच्यामुळे उडाला आहे. नाही, तुमच्या अख्ख्या कुटुंबाने माझी फसवणूक केली आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. सत्या, सत्या लवकर चल, मंजिरी मंजिरी घर सोडून चालली आहे. मंजिरी नको ना सोडून जाऊ आम्हाला. तू असं कसं करू शकतेस? असाच प्रश्न कालपासून मी स्वतःला अनेक वेळा विचारलाय. आई हे माझी फसवणूक कशी काय करू शकतात? पण प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं मला. फसवणूक मात्र पदरी पडली ना. तसंच माझ्याकडे सुद्धा तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्हाला तर सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना होती ना, मग तुम्ही का नाही सांगितलं मला? आम्ही तुला असं मुद्दाम नाही गं फसवलं. खरंच तुझा गैरसमज. गैरसमज? प्रियाचे आणि यांचे लग्नानंतरही संबंध होते आहे, हा माझा गैरसमज आहे आई. म्हणजे अगदी तसंच काही नव्हतं. मंजिरी, मंजिरी थांब, कुठे चाललीस तू? हे घर सोडून. कुठे? कुठेही जाईन, जीव देईन, पण या घरात परत नाही येणार. तू असं नाही वागू शकत आमच्याशी. म्हणजे का नाही वागू शकत मी असं? हवं ते करण्याचा, वाटेल तसं वागण्याचा मक्ता फक्त तुम्हीच घेतलाय. आणि तसं बघायला गेलं ना, तर मला अडवण्याचा किंवा मला कुठलाही प्रश्न विचारण्याचा हक्क तुम्हाला नाहीये. जरा तुमच्या बुद्धीला ताण देऊन आठव ना, जेव्हा तुमच्या नजरेत मी व्यभिचारी होते तेव्हा काय दशा केली होती माझी. तेव्हा कसं अगदी ऐकीच सांगितलं होतं मला, कागद तोंडावर फेकून माझ्या बाळाला जन्म दिला की ताबडतोब या घरातून निघायचा, मला गरज नाहीये तुझी.
आठवत आहे ना? हेच शब्द होते ना तुम्ही? मग तो दिवस आज उगवला असं समजा. ती चूक होती माझी मंजिरी. हो, पण आज मी जे काही करते ना ती चूक नाही आहे माझी. उलट तुमच्या बरोबर त्या फसव्या संसारात राहून जी चूक केली ना त्या चुकीच प्रायश्चित्त आहे. मंजिरी, तू तू एवढी मोठी शिक्षा नाही देऊ शकत. गुन्हेगाराने ठरवायचं नसतं गुन्ह्याची शिक्षा किती आणि काय हवी ते. आणि असंही ही माझी मी स्वतःला दिलेली शिक्षा आहे. तुम्हाला कसली आली शिक्षा? तुमच्याकडे आहे ना तुमची प्रिया. मी इथून गेल्यावरती येईन तुमचं सांत्वन करायला. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे, कशाला काळजी करता? मंजिरी, असं काहीही नाहीये. प्लीज पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून माझी वाट अडवू नका. जाऊ देत मला. मंजिरी, तू शुभ्राला घेऊन जाऊ शकत नाहीस, ती माझी सुद्धा मुलगी आहे. हो अच्छा, म्हणजे आता हिच्या नावाचा वापर करून तुम्ही ब्लॅकमेल करणार आहात मला? नाही नाही बघ मंजिरी, ब्लॅकमेल मला तसं नव्हतं म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे, मी नाही नाही शुभ्राला तुमच्यापासून दूर. पण त्या बदल्यात आता या क्षणी मला माझी आई परत आणून द्या. देऊ शकणारा? कसं शक्य? तू तू काय बोलते? का चुकीची मागणी करते मी? त्या दिवशी घरात दारू पिऊन तुम्ही जो तमाशा घातलात ना त्यामुळे माझी आई मला आणि माझ्या बाबांनाच कायमची सोडून निघून गेली. त्यानंतर कितीतरी दिवस मी आणि बाबा फक्त हा विचार करून गप्प बसलो की तुम्ही खरे होतात, तुम्ही रागावला असाल, तुमचा खरंच समज झाला असेल. मी सुद्धा हाच विचार केला होता की त्यावेळेची परिस्थिती वाईट होती पण तुम्ही खरे होता. पण नाही, खरं काय आहे ना ते आज कळलंय मला. पण कदाचित असं सुद्धा असेल, दारू पिऊन घरात तमाशा घालण्याआधी तुम्ही प्रिया बरोबर मजा मारत असाल. जे शेड तुम्ही माझ्या तोंडाला फासायला आला होता ते कदाचित तुम्ही खाऊन आला असाल. आणि अशा माणसामुळे माझ्या आईचा जीव गेला हा विचार जेव्हा माझ्या मनात येतो ना तेव्हा मी कुणाला समजून घेण्याच्या किंवा माफ करण्याच्या परिस्थितीत नाही राहत. तुम्हाला हवं असेल तर तुमचं बाळ देते ना मी तुम्हाला परत. पण आत्ता आत्ता या क्षणी मला माझी आई परत आणून द्या. करू शकणार आहात? नाही ना? तुम्हीच म्हणाला होतात मिस्टर मुधोळकर, तुझ्यासारख्या बाहेर खेळी बाईची सावली माझ्या मुलीवर मला नाही पडू द्यायची. आज हेच मी तुम्हाला सांगते. तुम्हाला कुठलाही हक्क नाही मला अडवण्याचा. एक नवरा म्हणून तो हक्क तुम्ही गमावलाय. तुळशी मंजिरीचं पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी. सत्यजित रावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी.
मंजिरी